स्टार्क नेगेटिव आहे आणि ती फक्त चिडचिड चीड़ आरडाओरडा तांडव एवढंच करत असते एकतर स्वराबद्दल इतका सॉफ्ट कॉर्नर तयार झाला आहे सगळ्या प्रेक्षकांचा त्याची इतकं त्यांना आवडतं ते कॅरेक्टर आई बाई झाली ना गडबडी वगैरे सगळे लोक खूप छान बोलतात हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी शोभजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर मी आज झाले तुझेच मी गीत गात आहे आपल्या लाडक्या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत एक खास व्यक्ती आहे जी नेगेटिव पात्र आहेस सध्या पण मुळातच खूप गोड असणारी अभिनेत्री प्रिया मराठे हॅलो प्रियाताईशा थँक्यू सो मच फॉर सच लवली इंट्रोडक्शन मस्त मी छान तू कशी आहेस तुझे प्रेक्षक कसे आहेत सगळे मस्त आणि तुझं काम पण प्रेक्षकांना आवडतंय पण असं दुष्ट वागायला किती कठीण जात अरे बापरे खूप कठीण आहे कारण ॲक्च्युली मोनिका हे कॅरेक्टर जे मी प्ले करते तुझे जे मी गीत गात आहे या सिरियलमध्ये ते स्टार्क नेगेटिव आहे आणि ती फक्त चिडचिड चीड़, आरडाओरडा तांडव एवढंच करत असते त्यामुळे सतत दिवसभर ते करून करून असं वाटतं की अरे बास आता खूप झालं मी ट्रॅक बघतोय की पार्टी म्हणजे एका ठिकाणी गाण्याची रिहर्सल सुरू आहे आणि एका ठिकाणी तुझी <laughs> पार्टी सुरू आहे तो सीन शूट करताना काही गमती काय घडल्यात सेटवर काय खूप गंमत आणि ॲक्च्युली असं असतं ना की जेव्हा शूट होत होत असतं तेव्हा गाणं ॲक्च्युली मागे चालू नसतं ते नंतर टाकतात बॅकग्राऊंडमध्ये सो आम्ही काही गाणं चालू नसणार जोरात बोल जोरात ऐकू येत नाही आहे असं झालं म्हटलं काय सगळं ऐकू येते सगळ्यांना उगीच बट अशी गंमत आहे पण इट इज फन कारण खूप वेगळ्या धाटणीचा शो आहे खूप वेगळं इमोशन ह्याच्यात uh, आणायचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्युझिकल मालिका आहे जी मरा मराठीत पहिल्यांदाच होती आहे आणि uh, मला वाटतं साधारणतः एक शीर्षक गीत बनवलं जातं मालिकांसाठी मराठी मालिकांसाठी जे मालिकेच्या मध्ये मध्ये स्पेसिफिक सिक्वेन्सेसला वाजवलं जातं किंवा एखादी फिल्मची गाणी वाजवली जातात पण आमची अशी अशी सिरियल आहे ज्यात दोन चार नाही तर ना हो एक सतरा अठरा नवीन गाणी फक्त मालिकेसाठी नव्याने बनवली गेलेत सो ही हा एक खूप मोठा यू एस पी आहे आमच्या सिरियलचा सो मध्ये मध्ये ज्या इमोशन्सना कधी कधी असं होतं की फिल्ममध्ये जसं एक सिक्वेन्स आल्यावर तिथे गाणं बघताना खूप छान वाटतं तसंच सिरियलमध्ये करण्याचा प्रयत्न केला आम्ही सो आय एम शोअर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल हा प्रयत्न मालिका तुला सांगून आली की अशी एक मालिका असा एक कॅरेक्टर आहे तुला जे एक्सप्लेनेशन दिलं होतं डिरेक्टरनी काय काय सांगशील आणि तू पटकन हो बोल असा एक पॉईंट काय होता हा पॉईंट सगळ्यात मोठा हाच होता अतिशय की अशी म्युझिकल मालिका जर पहिल्यांदा मराठीत आणि पहिल्यांदा करण्याचं काहीतरी एक अपॉर्च्युनिटी जेव्हा मिळते आणि तीसुद्धा इतकी सुंदर गोष्ट तर नाही म्हणण्याचा काही विषयच नव्हता सेकंड थिंग म्हणजे इतकं सुंदर प्रोडक्शन हाऊस ड्रमकार्ड प्रोडक्शन्स इतकं सुंदर टीम आ, आहे आमची केदार वैद्य डिरेक्टर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर चॅनल इतकं छान मोठं चॅनल आमच्या पाठीशी आहेत सो ह्या so, सगळ्यांचं एकत्रीकरण मिळून मला वाटतं आय वॉज व्हेरी शुअर sure की हे प्रोजेक्ट खूप छान असणार आहे आणि खूप छान होणार आहे आणि कॅरेक्टरचं म्हणायला गेलं तर मी पहिलेसुद्धा नेगेटिव्ह कॅरेक्टर्स केलेलेच आहेत आणि लोकांना ते आवडलेले आहेत सो हे पण नेगेटिव्ह कॅरेक्टरच आहे फक्त थोडंसं वेगळं आहे पहिल्यापेक्षा तिची तिची बॅकस्टोरी थोडी वेगळी आहे ती हळूहळू लोकांना कळेलच आणि मुळातच हे जे मुलगी आणि बाप यांच्या नात्यावर एक जे रिलेशन आहे किंवा आई मुलगी आणि त्यांचं दुरावणं त्यांचं एकत्र येणं त्यात दुसरी मुलगी आणि जी त्यांची दु मल्हारची है, जी स्वरा मुलगी आहे त्यांचं एकत्र कधी येत आहेत ह्याची जी उत्सुकता आहे हे सगळं इतक्या छान पद्धतीने बांधलं गेलं आहे की लोकांना खूप उत्सुकता आहे आत्ताही मला लोक विचारतात की हे ते दोघं कधी भेटणार कधी भेटणार सो so, येस yes, नक्कीच भेटतील लवकरच भेटतील पण आम्ही मध्ये असल्यावर थोडा <laughs> प्रॉब्लेम होणारच पण तो आम्ही करत राहणार पण आय एम शुअर लोकांना आवडेल ही मालिका पुढे असं <laughs> येऊ शकत नाही मोनिकाच्या तशा वागण्यामुळे आणि हे जे आहे सध्या ट्रॅक सुरू आहे दुष्टपणे मोनिका वागते आहे त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया तुला येत असेल सोशल मीडियावर काय सांग हो प्रतिक्रिया येतात आणि त्यांना हेच वाटतं की आ, खूप जास्ती नेगेटिव्ह आहे आणि खूप जास्ती तू त्रास देतेस आणि त्या मुलींच्या बाबतीत असल्यामुळे त्यांना आणखीनच फील होतं एकतर स्वराबद्दल इतका सॉफ्ट कॉर्नर तयार झाला आहे सगळ्या प्रेक्षकांचा तिची इतकं त्यांना आवडतं ते कॅरेक्टर आई बाई झाली ना गडबडी वगैरे सगळे लोक खूप छान बोलतात आणि नक्कल करतात तिची आणि जी माझ्या मुलीचं काम करते पिहू ती पण खूपच छान म्हणजे त्या दोघी मुली फारच सु सुंदर काम करतात एकतर तो पण या मालिकेचा यू एस पी एक इतक्या गोड आणि समजूतदार अशा मुली आहेत ऑफकोर्स uh, मस्ती करतातच त्या मुली म्हटलं लहान मुली म्हटल्यावर करणारच पण त्यांना जी एक अभिनयाची समजूत आहे लहानपणीपासूनच ती खरंच खूप कौतुकास्पद आहे uh, आणि माझी जी, जी मुलगी झाली पिहू तिचं माझी तर लाईफच ओव्हर झाली हे दोन जे डायलॉग्ज आहेत ते एकदम सगळ्यांच्या तोंडी असतात सो येस सो मला वाटतं की लोकांच्या रिॲक्शन्स माझ्याबद्दलच्या नक्कीच थोड्याशा नेगेटिव्ह आहेत कारण त्यांना हे कॅरेक्टर आवडत नाही आहे बट आय थिंक दॅट्स माय जॉब शूटच्या दरम्यान नागपुरी भाषा कानावर पडत असेल तर तू काही असं शिकली आहेस कि का किंवा काय असं एक डायलॉग <laughs> नाही अजून तरी नाही पण हे जे डबल क्रियापद वापरणं ते मला आता आवडायला लागलं की येऊन जा चालली जा करून बघ <laughs> मज्जा जाऊन <है>। राहिलो <साँद्राई> <laughs> सो ते वापरायलो तर जोमाने सुरू आहे म्हणजे शूटमध्ये पण तुम्हाला अडचणी येत असतील काही ना काही तू मान्सून तुझ्या काही आठवणी आहेत का किंवा असा एक मस्त पाऊस पडतोय सेटवर असा काही माहोल झाला की बाबा भजी मागवा करा कालच झालं हे तू उशिरा आलीस काल जर आली असे तुलाही भजी खायला मिळाली असती पण काल खरंच खूप जोरात पाऊस पडत होता इफ यू नो सगळे मुंबईत अख्खी सगळीकडेच समज झालेलं की अरे काय शूटिंग बिटिंग करताय यार थांबा चला काहीतरी मज्जा करूया असं पण ते तर पॉसिबल नाही होत मग मी तिथेच प्लॅन बनवला आणि गरम गरम चहा आणि गरम गरम कोणाला बटाटा भजी हवी होती कोणाला खेकडा भजी हवी होती कोणाला वडापाव हवा होता सो so, आम्ही गरम गरम सगळं मागवलं आणि एन्जॉय केलं पावसात लाईट वगैरे बाजूला एक दिवस बाजूला बाजूला <laughs> अशा <अच्छा> वेळी बाजूला <laughs> 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 खास अशी मान्सूनच्या निमित्ताने काय अशी मेमरी शेअर करशील uh, <laughs> मला असं वाटतं माझी uh, ही मेमरी खूपच छान आहे आणि जवळची आहे कारण मी आणि शंतनू माझा नवरा आम्ही भेटलो तेव्हा खूप जोरदार पाऊस पडत होता सो ही मेमरी खूपच अशी जवळची आहे मनाच्या आणि मग आम्ही ठरवलं की भिजायचं पावसात आणि तेव्हा आमची अशी काही म्हणजे खूप अशी जास्त ओळख पण नव्हती बट फ्रेंड्स होतो तेव्हा असं काही ठरलं नव्हतं लग्न वगैरे करायचं बट तेव्हा आम्ही पावसात भिजायचं ठरवलं आणि तेव्हा त्याची ते एक बाईक होती त्याच्यावरनं आम्ही भिजत भिजत फिरायला गेलो आणि ती बाईक पंक्चर झाली पावसात आणि उशीर झाला होता खूप आणि मग पंक्चरवाला नाही मिळाला आम्हाला मग तो शोधला आणि अशी खूप छान किस्सा आणि गंमत आहे सो ऑफकोर्स पाऊस म्हटला की आम्हाला दोघांनाही ते आठवतंच तिलाही <laughs> प्रेम मिळते तुझ्या पात्रालाही त्या वेमध्ये प्रेम मिळते प्रेक्षकांचं प्रेमच आहे एक आरती आणि खूप शुभेच्छा आणि आम्हाला अजून बघायचेच वेगवेगळी रूपं मोनिकाची काय आहेत ऑल द बेस्ट आणि प्रेक्षकांना मला मला हेच सांगायला आवडेल ॲक्च्युली तूच सांग तुझ्या प्रेक्षकांना राजश्रीच्या सगळ्या प्रेक्षकांना की आमची मालिका नक्की बघत राहा कारण खूप छान सुंदर अशी एंटरटेनिंग आणि खूप मनाला लागेल अशी मालिका आहे म्हणजे तुम्हाला कुठेतरी टच करेल कुठले कुठले पॉईंट्स तुम्हाला खूप पकडून ठेवेल अशी मालिका आहे आणि आम्हाला सुद्धा काम करताना खरंच खूप मजा येते नेगेटिव्ह कॅरेक्टर असूनसुद्धा मजा येते आणि त्या मुलींसाठी तर नक्कीच बघा कारण दोघी खूप खूप सुंदर काम करतात समजून काम करतात म्हणजे या वयातली त्यांची समज खूपच कौतुकास्पद आहे सो so, त्यांच्यासाठी नक्की बघा तुझेच मी गीतं गात आहे स्टार प्रवावर नऊ वाजता थँक्यू सो मच प्रिया सो मच थँक्यू